सरकार आहे की वाण्याचं दुकान अशा शब्दात अण्णा हजारे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. तसेच भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लोकायुक्त न नेमल्यामुळे येत्या 30 जानेवारीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचं सांगितलंय. पाहूया. परत बिल आलं आणि लोकसभेत हे पास झालं, पण राज्यसभेत गेलं आणि राज्यसभेत काही पक्ष पार्टीच्या लोकांना नको होता कायदा, त्यांनी परत अडचणी आणल्या. आणि 2011 मध्ये हे जे आंदोलन झालं त्यानंतर 11, 12, 13 सरकार कायदा करत नाही, पळवाटा काढतंय हे जळलं दिसलं. पुन्हा एकदा मी 10 डिसेंबर 2013 राळेगण सिद्धीमध्ये बसलो उपोषणाला. 10 डिसेंबर 2013 पुन्हा सरकार खडबडून जागा झालं, कारण देश उभा झाला. परत माझं उपोषण चाललंय गावामध्ये आणि लोक उभे झाले. आणि दिल्लीमध्ये 16, 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबर 2 दिवस संसद बसली. रात्री 1:30 वाजेपर्यंत संसद चालली आणि 1:30 वाजेपर्यंत ही संसद चालली. आणि 17 डिसेंबर 2013 राज्यसभेत हा कायदा पास झाला आणि 18 डिसेंबरला लोकसभेत हा कायदा पास झाला. दोन्हीकडे पास झाला, 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबर. राष्ट्रपतींची सही झाली या कायद्यावरती, सरकारचं गॅजेट निघलं आणि त्यावेळेला सरकार बदललं. मनमोहन सिंग सरकार गेलं आणि नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं. आता वाटलं होतं की नरेंद्र मोदी सरकारची अंमलबजावणी करतील. 2013 पण नरेंद्र मोदींनी अंमलबजावणी केली नाही, काही ना काही पळवाटा काढत राहिलं हे सरकार. विरोधी पक्ष नेता नाही असं काही दिवस म्हटलं हे सरकार. कानूनविद नाही, सिनियर कानूनविद नाही, अशा वेगवेगळे बहाणे करत पुन्हा 5 वर्ष घालवली या सरकारने. कायद्याचं पालन केलं नाही, लोकपाल आयुक्त नेमलं नाही. पण धारा 44 ज्यामध्ये तरतूद होती की सरकारी अधिकारी जेवढे आहेत, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी दर 31 मार्चला आपली संपत्ती जाहीर करायची. आपली संपत्ती आपल्या पत्नीच्या नावावर, आपल्या मुलांच्या नावावर संपत्ती असेल ती सगळी जाहीर करायची असा कायदा होता. हे नरेंद्र मोदी सरकारने बिल आणलं आणि ते जे तरतूद होती तीच काढून टाकली. अधिकारी, लोकप्रतिनिधी, सांसद, मंत्री, त्यांची पत्नी, त्यांची प्रॉपर्टी डिक्लेअर करण्याची जी तरतूद होती ती काढून टाकली. आणि सगळ्या अधिकारी लोकप्रतिनिधींची, लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचार करण्याचा मार्ग खुला करून दिला या सरकारने. विशेष म्हणजे हे जे संशोधन बिल आणलं 26 जुलै लोकसभेत आणलं, एका दिवसात पास केलं. 27 जुलैला राज्यसभेत ठेवलं, एका दिवसात पास केलं. आणि राष्ट्रपतीच्या टेबलवर 3 दिवशी गेलं आणि 1 दिवसात पास, 3 दिवसात कायदा केला या नरेंद्र मोदी सरकारने. कायद्याला कमजोर करणारं बिल 3 दिवसात पास केलं आणि इकडे जनतेच्या हिताचा कायदा 5 वर्षात अजून लोकपाल नेमला नाही. म्हणजे याच्यातून दिसतं की हे सरकार कुठं चाललंय. विशेषतः
कायदा लोकसभा आणि राज्यसभेत झाला. लोकसभा आणि राज्यसभा संवैधानिक संस्था आहे. बर, हे लोकपाल नियुक्ती करत नाही म्हणून उच्च न्यायालयाने अनेक वेळेला डट्टे दिले नरेंद्र मोदी सरकारला. विचारणा केली की तुम्ही का नेमत नाही, लवकर नेमा लोकपाल, तरी सुद्धा दाद देत नाही. म्हणजे संवैधानिक संस्था ज्या आहेत, लोकसभा राज्यसभा, त्यांनी कायदा केलेला हे सरकार मानत नाही. सर्वोच्च न्यायालय ही संवैधानिक संस्था आहे, तिने आदेश केले तरी मानत नाही. लोकपाल लोकायुक्त ज्या संस्थेने सुचवला ती स्वच्छ शासन स्वच्छ प्रशासन आयोग, ती बी संवैधानिक संस्था आहे. त्यांनी हे तयार केला कायदा, त्याचंही मानत नाही. याच्यात आम्हाला जो धोका दिसतो, 30 तारखेला माझं उपोषण आहे, त्याच्यामध्ये एक तर याने 5 वर्ष टाळाटाळ करत गेले लोकपाल लोकायुक्त, एवढा महत्वाचा कायदा करप्शनला ब्रेक लावणारा, तो हा एक जनतेशी धोका घडी आहे. जनतेला धोका दिला. 2011 मध्ये काय म्हणले, आम्ही सत्तेवर आलो तर लोकपाल लोकायुक्ताची अंमलबजावणी करू. अशा अनेक वेळेला तुम्ही 17 आणि 18 दोन दिवस जी संसद चालली त्यामध्ये अरुण जेटली काय म्हटले, सुषमा स्वराज काय म्हटले, नरेंद्र मोदी काय, हे सगळ्यांचं रेकॉर्ड आहे. देशासमोर बोलले ते आणि आज 5 वर्ष झाले. मला जो मोठा धोका वाटतो तो हा, हे सरकार संवैधानिक संस्थांचं जर मानायला तयार नाही, याचा अर्थ हे सरकार या देशाला लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे घेऊन चाललं आहे. हुकुमशाहीचा अर्थ काय? संवैधानिक संस्था जर तुम्ही ज्यावेळेला मानत नसाल तर देश हुकुमशाहीकडे जाईल. हा धोका आहे. आणि म्हणून 30 तारखेला मी माझ्या गावात उपोषण करायचं ठरवलं.